पाणी बचावसाठी अविरत राबणारे सांगोलचे सरपंच सुशांत देवकर यांचा आदर्श इतर सरपंचांनी घ्यावा अशी नागरिकांच्या मधून चर्चा होत आहे. आजकाल नेते मंडळी म्हटलं की पांढरे शुभ्र कपडे घालून नमस्कार घालणारा माणूस आठवतो, परंतु अजूनही काही नेते असे आहेत की ते सर्वसामान्यात मिसळून काम करत असतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सांगली जिल्ह्यातील सांगोले गावचे आदर्श सरपंच सुशांत देवकर यांचे. खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, पंचायत समितीचे माजी सदस्य असलेले सांगोले गावचे विद्यमान सरपंच सुशांत देवकर हे आपल्या सामाजिक कार्यामुळे सध्या चर्चेत आहेत. विद्यमान पंचायत समिती सदस्य असलेल्या कविता देवकर यांच्यासह ते स्वतः खानापूर तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांमध्ये श्रमदान करताना दिसत आहेत. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर पाणी आडवा पाणी जिरवा ह्या हेतून या गावानं श्रमदानातनं आम्ही सर्वांनी मिळून काम चालू केलं. जवळपास 100 ते 150 लोक दररोज या ठिकाणी गेले, 43 दिवस झालं काम करतात. जलसंधारणाच्या संबंधित असणारे कंपार्टमेंट बिल्डिंग असेल, माध्यम बंधारे असतील, त्याचबरोबर CCTs असेल, मोठ्या प्रमाणात काम ह्या गावामध्ये झालेलं आहे. लोकांनी श्रमदानातून मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी केलेली आहेत. त्याचबरोबर यांत्रिक कामंसुद्धा ह्या गावामध्ये वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगानं पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामध्ये नाला खोलीकरणाचं काम असेल, 45 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगचं काम असेल, अशा पद्धतीची कामं या ठिकाणी झाली. वॉटर कप स्पर्धेमध्ये काम करत असताना खानापूर तालुक्यातल्या 21 गावांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. माझ्या ज्ञानाप्रमाणे मी जसं सांगोले गावामध्ये लोकांच्या बरोबर काम करतो आहे, त्याच पद्धतीनं इतर स्पर्धेमधल्या सर्व गावांना जाणं, त्या ठिकाणी लोकांचं प्रबोधन करणं, श्रमदानामध्ये सहभागी होणं, त्याचबरोबर त्यांच्या गावामध्ये जाऊन ग्रामसभा घेणं, अशा पद्धतीची कामं आम्ही या ठिकाणी केली. आनंद साळुंके, SBN मराठी, विटा.